लोकांना हवं ते खाण्यापासून कसं अडवू शकता असा प्रश्न अहमदाबाद हायकोर्टाने केलाय. अहमदाबाद मनपाला नॉनव्हेज पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईमुळे हा एक नवा वाद निर्माण झालाय. नॉनव्हेज पदार्थ विकण्यासाठी अहमदाबाद मनपाने मनाई केली आणि त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं अशा प्रकारे मनपाला फटकारले. अहमदाबाद उच्च न्यायालयामध्ये आता थेट व्हेज आणि नॉनव्हेजचा वाद पोहोचलाय. अहमदाबाद उच्च न्यायालयानं नॉनव्हेज पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केल्यामुळे हा वाद पेटलाय आणि त्यावर न्यायालयानं नॉनव्हेज विक्रेत्यांना चांगलंच फटकारले. नेमकी अडचण काय आहे? तुम्हाला नॉनव्हेज जेवण आवडत नाही का? ही तुमची समस्या आहे आणि हे बाहेर काय खावं हे तुम्ही कसं ठरवू शकता असा सवाल न्यायालयानं यावेळी उपस्थित केला. अचानक सत्तेमध्ये बसलेल्या कुणाला तरी वाटलं की अशा पद्धतीनं त्यांनी वागायला हवं आणि तसं तुम्ही वागणार का? अशा प्रकारच्या कारवाया फक्त कुणाच्या तरी इगोसाठी करायच्या नाहीत असं न्यायालयानं यावेळी नमूद केलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरील स्थगिती 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश दिलेले आहेत. गेल्या महिन्यामध्ये 26 नोव्हेंबरला DGCA 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं पुन्हा सुरू करण्याची घोषणा केलेली होती. ओमायक्रॉनमुळे पालिकेनं विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू ठेवली आहे. दररोज 8 ते 9 हजार लोकांवर कारवाई करण्यात येते. प्रत्येक विभागामध्ये 250 जणांवर कारवाई करण्यात येते. त्यामुळे दररोज 12 लाखांपर्यंत दंड वसूल होतोय. कोरोना काळामध्ये विना मास्क कारवाईमध्ये 80 कोटी दंड वसूल करण्यात आला. ओमायक्रॉनमुळे पालिका आता सज्ज झाली आहे आणि यासाठी पालिका 20 लाख अँटीजेन चाचण्यांचे किट खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे फक्त 9 रुपयांमध्ये चाचणी होईल आणि अर्ध्या तासामध्ये अहवाल हातात येईल असा प्रस्ताव महापालिकेनं तयार केला आहे. लवकरच स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी हा प्रस्ताव येणार आहे. लातूर जिल्ह्याची चिंता काही अंशी वाढली आहे. परदेशातून आलेल्या 44 रुग्णांची RT-PCR टेस्ट करण्यात आली आणि त्यापैकी 16 जणांचे अहवाल मिळाले. त्यापैकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आहे आणि या रुग्णाचा अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यामधल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रात पाठवण्यात आला आहे. ओमायक्रॉनमुळे राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकललेला असताना नाशिक महापालिकेनं मात्र 13 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचे सर्व नियम पाळून शहरातल्या सर्व शाळा 13 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 1 ते 7वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे